हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या ज्या CDPOच्या लेक्चर सिरीजमध्ये सोशोलॉजीची जी सिरीज आपण बघत आहोत, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डिमांड्स येत आहेत की कॉम्प्युटरबद्दल किंवा कॉम्प्युटरच्या जे काही सिलेबस आहे आपल्याला परीक्षेमध्ये, तर एक्झाम ओरिएंटेड एखादं लेक्चर्स त्यासाठी बनवा. ठीक आहे, तर त्यासाठी एक लेक्चर नाही आहे, त्यासाठी आपले कमीत कमी 3 लेक्चर राहणार आहेत. कारण जो कॉम्प्युटरचा अभ्यास आहे, त्या अभ्यासामध्ये एक जागतिकीकरणामध्ये किंवा जागतिकीकरणामध्ये संगणकाचा प्रभाव, तसेच संक्षिप्त रूप म्हणजेच एक लिस्ट ऑफ कॉम्प्युटिंग अँड IT ऑब्झर्वेशन्स जे आहेत, त्यावरती एक मार्क आपल्याला किंवा एक क्वेश्चन हा फिक्स त्यामध्ये येत असतो. आणि संगणक, त्यामध्ये संगणकाचे फायदे किंवा संगणकाचा वापर, यामध्ये इंटरनेट असेल, ईमेल्स असेल किंवा सोशल मीडिया असेल, याच्याबद्दलचे एक लेक्चर्स आपण इथे घेणार आहोत. जे आजचं लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत CDPOच्या सिलेबस रिलेटेड एक्झाम ओरिएंटेड, तर ते आहे लिस्ट ऑफ कॉम्प्युटिंग अँड IT ऑब्झर्वेशन्स. ओके, मग आता ॲब्रिविएशन्स म्हणजे काय, तर याचं संक्षिप्त रूप आपल्याला विचारलं जात असतं. उदाहरणार्थ जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला 2016च्या एक्झाममध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आलेला होता, आणि या क्वेश्चन्समध्ये आपल्याला XML विस्तारित रूप आपल्याला विचारलं गेलेलं होतं. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न बरोबर आलेला देखील होता, ज्यांना बऱ्यापैकी कॉम्प्युटरचं ज्ञान आहे किंवा जे की कॉम्प्युटर हाताळत आहेत आणि पहिल्यापासून त्यांचं खूप काही त्यांना एक्सपिरियन्स आहे हाताळण्याबद्दलचा, किंवा हळूहळू त्यांच्यामध्ये क्युरियोसिटी वाढत असते, कारण ते हाताळत आहेत त्यामध्ये त्यांच्यामधून एक क्युरियोसिटी त्यांची निर्माण होत असते, आणि त्यानुसार हे असे शब्द त्यांना नेहमी नेहमी वाचण्यात येत असतात, त्यावेळेस ते त्याचा एक विस्तारित रूप किंवा ॲब्रिविएशन्स ते सापडत असतात. ठीक आहे, तर XML हे जे आहे, या XML एक्सटेन्सिबल जे मार्कअप लँग्वेज आहे, हे त्याचं आन्सर होतं. आता यामध्ये अशाच पद्धतीची क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात, आणि ही क्वेश्चन्स जे आहेत ही फिक्स क्वेश्चन्स आहेत, मार्क देणारी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर आपलं जे चॅप्टर आपण आज बघणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत, यावरती तुम्हाला जे काही जितक्या काही मिनटाचं लेक्चर्स चालेल तितक्या मिनटामध्ये तुम्हाला, एवढं तर मी एक कॉन्फिडन्सने सांगू शकतो की तुमचे 2 मार्क्स हे इथं कव्हर होणार आहेत CDPOमधले. ओके, तर त्यामध्ये आपण काही 100 जवळपास एक ॲब्रिविएशन्स या कॉम्प्युटर रिलेटेड पाहणार आहोत, आणि त्यामध्ये जो क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल त्याबद्दल एक शाश्वती किंवा 100% खात्रीपूर्वक ते प्रश्न आपल्याला परीक्षेत येईलच अशा पद्धतीचे मी ते सिलेक्ट केलेले आहेत. ओके, तर ते आपण बघूया आणि त्याच्याबद्दलची माहिती ही लवकरात लवकर मिळवूया. आणि याबद्दल हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुम्ही जर बघितला तर तुम्हाला एक त्याच्याबद्दल कंटिन्युअसली तो जो शॉर्ट फॉर्म आहे किंवा पूर्ण फुल एक्सपान्शन आहे त्या वर्ड्सचं, तर ते पूर्णपणे लक्षात राहण्यासाठी हे डबल रिपीट करायचं आहे, किंवा आपला जो जोडीदार आहे, पार्टनर आहे अभ्यासामधला, तर त्यासोबत तुम्ही हे विस्तारित नाव एकमेकांना प्रश्नाच्या स्वरूपामध्ये किंवा डिस्कशन करत असताना एकमेकांना विचारायचं आहे, जे की तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे, आता हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे, हे सर्व तुम्हाला फंडे माहीत आहेत, जे अधिकारी झालेले आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी मी देखील सांगतो आहे की त्यांनी जरी सांगितलेलं असलं तरी करावं आपल्याला लागतं आहे, त्यामुळं एक पद्धतीने तुमच्या वेळेने तुम्हाला जसं लक्षात राहते तशा पद्धतीने तुमची ताकद ओळखायची, आणि त्यानुसार हे ॲब्रिविएशन्स लक्षात ठेवायचे आहेत, लिहून काढायची देखील आहेत. जरी नाही लिहिले तरी तुमच्या सतत चिंतनामध्ये ते ॲटोमॅटिकली आले पाहिजेत. जसं की जेवताना किंवा तुम्ही चलत असाल, वाचनालयात जात असाल त्यावेळेस, किंवा स्टडी रूमला जात असताना चलत चलत सहजच एखादं ॲब्रिविएशन्स तुम्ही कॉम्प्युटर्सचं लक्षात घेऊ शकता, नाही आलं तर पुन्हा पाहू शकता. अशानं काय होईल, अशानं तुमच्या वैचारिक पातळीमध्ये ॲटोमॅटिकली हे सर्व शब्द जे आहेत हे ॲटोमॅटिकली त्यामध्ये येत राहतील, आणि परीक्षेच्या वेळापर्यंत तुम्हाला याची सवय होऊन जाईल, आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस असे काही विस्तारित रूपं येतील त्यावेळेस तुम्ही त्याकडे एक जिज्ञासा वृत्तीने ते पाहू शकाल. ओके, तर आपल्या पाठाला सुरुवात करूया. जास्त काही लेक्चर मी इथं देणार नाही, सगळेजण हुशार आहात. आता यामध्ये आपण जे सुरुवात करणारे आहोत ते मोजकेच महत्त्वाचे काही आपण घेतलेले आहेत. तर XML विस्तारित रूप जे आहे हे एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज असं आहे, आणि यामध्ये आता पुढे आपण जे बघणार आहोत त्यामध्ये एक अल्फाबेटिकली थोडक्यात आपण महत्त्वाचे पाहूया. यामध्ये आहे
सुरुवातीला घेणार आहेत आपण ALU. आता ALU जे आहे हे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट आहे. आता मी इथे तुम्हाला फास्टली सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही एक कॉन्सन्ट्रेशन देऊन व्यवस्थित ऐकायचं आहे, कारण याच्यामध्ये प्रत्येक आपण डिस्क्राईब करत बसणार नाही आहेत. एक फक्त आपण ॲब्रिविएशन्स बघणार आहोत आणि कमीत कमी वेळामध्ये एक्झाम ओरिएंटेड मार्क्स अचीव करण्यासाठी आपण हा इथे डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. तर यामध्ये AMD आहे, AMD म्हणजेच ऑडिओ मोडेम रायझर. पुढे API आहे, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. पुढे ASCII आहे, ASCII म्हणजेच ASCII. यामध्ये आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ओके, पुढे नंतर आहे ASCII झाल्याच्या नंतर, ASCII बऱ्याच वेळेस प्रश्नपरीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. पुढे ATM आहे, ATM तर सर्वांना परिचितच आहे, ऑटोमॅटिक टेलर मशीन. पुढे AVI आहे, आता बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये AVI हे तुम्ही ऐकलं असेल फाईल व्हर्जनमध्ये, तर त्यामध्ये AVI जे आहे हे ऑडिओ व्हिडिओ इंटरलेव्ड आहे. ओके, पुढे नंतर BCD आहे, BCD म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल आहे. पुढे BIOS, BIOS बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम आहे, ठीक आहे. पुढे ब्लॉग आहे, ब्लॉग तर तुम्ही आता ब्लॉग किंवा ब्लॉग स्पॉट हे तुम्ही वाचत असाल, किंवा बऱ्याच मित्रांचे किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांचे ब्लॉग्स देखील असतील. तर हे ब्लॉग म्हणजे काय, तर हे एक वेबवर आढळलेले लॉग आहेत तुम्ही आठवणीत ठेवलेले. ओके, तर हे वेब लॉग म्हणूनच त्याला ओळखलं जातं. WEB बीमच्या एक लास्ट लेटरपासून हा ब्लॉग इथून पुढे कंटिन्युअसली आहे. असं काही ब्लॉग म्हणजे असं काही वेगळं बीपासून सुरुवात होत आहे असं काही नाही आहे. ओके, पुढे BMP आहे, बेसिक मल्टी लीगल प्लेन आहे. पुढे नंतर BSNL भारत संचार निगम लिमिटेड आहे, बेसिकमध्ये आहे, बिगिनर्स ऑल पर्पजेस सिम्बॉलिक लँग्वेज कोड आहे. आता हा बेसिक जो आहे हा एक कोड आहे, लँग्वेज कोड आहे, बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक लँग्वेज कोड आहे. ओके, पुढे नंतर C CDMA आहे, कोड डिव्हिजन मल्टिपल ॲसेस. पुढे COM आहे, कंपोनंट ऑब्जेक्ट मॉड्यूल. CT आहे, कॉम्प्युटराइज टोमोग्राफी, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये CT स्कॅन वगैरे असं काही म्हणतो ना, तर ते आहे कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी. पुढे CTCP आहे, क्लायंट टू क्लायंट प्रोटोकॉल आहे. पुढे CAD, आता CAD हे जे आहे हे कॉम्प्युटर ॲडेड डिझाईन आहे. पुढे नंतर CD, कॉम्प्युटर डिस्क असं म्हणतो आपण त्याला. पुढे नंतर कोबोल जे आहे हे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज आहे. आता लँग्वेज कोणत्या कोणत्या आहेत हे तुम्हाला लगेच लक्षात यायला हवं, त्यासाठी हे परत परत व्हिडिओ पाहायचा आहे. पुढे नंतर CPU आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे आपण त्याला म्हणतो. पुढे नंतर DIVX आहे, DIVX DIVX. आता बऱ्याच LED किंवा LCD मार्केट्समध्ये आहेत, त्यावेळेस तुम्ही त्यांचं एखादं कॅटलॉग बघितलं असेल, तर सपोर्टेबल व्हिडिओ म्हणून त्याचं एक फाईल व्हर्जन तुम्हाला दिसतं पहा, तर त्यामध्ये DIVX असं देखील लिहिलेलं असतं. ओके, तर हे DIVX जे आहे हे डिजिटल व्हिडिओ एक्सप्रेस असं आहे. पुढे DNS याच्यामध्ये आहे, डोमेन नेम सिस्टीम, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे DNSचं विस्तारित रूप काय म्हणून. पुढे DPI आहे, आता DPI आहे त्याला म्हणतात डॉट्स पर इंच. ओके, पुढे नंतर ड्रम आहे, DRAM ड्रम डायनॅमिक रँडम ॲसेस मेमरी आहे. पुढे DRDO तो माहिती आहे तुम्हाला, DRDO काय आहे हे कमेंट्समध्ये मेन्शन करायचं आहे तुम्ही. ओके, खूप सोपं आहे, परीक्षेमध्ये बरेच वेळेस विचारलं गेलेलं आहे. आता DSL जे आहे हे DSL दोन फॉर्ममध्ये आहे, आणि दोन्ही फॉर्ममधले एक जो फॉर्म आहे तो परीक्षेत आपल्याला विचारला गेलेला आहे, 2011 कुठल्या तरी एका परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला आहे मेबी. ओके, तर DSL जे आहे हे डिजिटल सबस्क्रायबर लाईन आहे, आणि दुसरं DSL जे आहे हे डिजिटल सबस्क्रायबर लँग्वेज आहे. तर डिजिटल सबस्क्रायबर लाईन जे आहे हा प्रश्न परीक्षेत विचारला होता. असं काही नाही की DSLचे दोन्ही जर दिले तर दोन्हीमध्ये एक व दोन किंवा वरीलमध्ये दुसरा व तिसरा अशा ऑप्शन्समध्ये असतील, तर ते सुद्धा व्यवस्थित पाहायचे. पुढे नंतर DVD आहे, DVD आहे डिजिटल व्हिडिओ डिस्क आपण त्याला म्हणतो. पुन्हा डॅट फाईल जे आहे DAT त्याला डिजिटल ऑडिओ टेप असं म्हणतो आपण. पुढे नंतर DOS आहे, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. डॉट जे आहे हे डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम आहे. पुढे DTP जे आहे, DTP करणे किंवा DTP करून आपण लग्नपत्रिका छापतो किंवा बातम्या तयार करतो, तर ते आहे डेस्कटॉप पब्लिशिंग. ओके, पुढे DVD आहे, डिजिटल व्हर्साटाईल डिस्क आहे. पुढे DVD-R असेल किंवा CD-R असेल, तर फक्त R जर असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे, डिजिटल व्हर्साटाईल डिस्क राईट वन्स ओनली मेमरी. ओके, इथं कन्फ्युजन बऱ्याच जणांचं होतं आहे, कारण R आणि ROM असं दिलेलं असतं, मग रीड ओनली मेमरी हेच लक्षात राहतं ROM चं,
आणि फक्त नुसत्या आरचं जर बघितलं तर ते रीड असं म्हणतात, पण रीड नाही आहे ते, राईट वन्स ओनली मेमरी असं लक्षात ठेवायचं आहे. आणि आर डब्ल्यू जर असेल तर रीड अँड रायटेबल मेमरी, ठीक आहे, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क रीड अँड रायटेबल मेमरी. जर बऱ्याच जणांकडे तुमच्याकडे लॅपी वगैरे असेल, म्हणजेच लॅपटॉप जर असेल, तर त्याच्या साईडला जे DVD आपण इन्सर्ट करतो मध्ये, त्याच्या बाजूलाच जे आपण बाहेर पॅकेट काढतो त्यावेळेस त्याच्यावरती लिहिलेलं असतं, पहा DVD ROM किंवा सपोर्टेबल जे असेल तर ते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. पुढे ई कॉमर्स आहे, ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. पुढे EEPROM, ओके, EEPROM जे आहे याला इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असं म्हटलं जातं. पुढे नंतर EXE आहे, आता हे फाईल व्हर्जन आहे एक प्रकारचं, जे की आपण बऱ्याच अंशी सॉफ्टवेअर जे इन्स्टॉल करत असतो किंवा ॲप्लिकेशन जे इन्स्टॉल करत असतो तर त्यावेळेस एक EXE फॉर्मॅटमध्ये आलेलं असतं. तर हे EXE असं दिलेलं असतं. पुढे ईमेल जे आहे हे इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हटलं जातं. ENIAC जे आहे ENIAC इलेक्ट्रॉनिक न्युमेरिकल इंटिग्रेटरो अँड कॅल्क्युलेटर असं ENIAC-चं विस्तारित रूप आहे. पुढे EEPROM आहे, EEPROM म्हणजे इरेजेबल प्रोग्रॅमिएबल रीड ओनली मेमरी आहे, ओके, म्हणजे EEPROM आपण जे बघितलं त्याचंच हे EEPROM लक्षात ठेवायचे. पुढे अर्नेट आहे, ERNET एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क असं त्याला म्हटलं जातं, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आपल्याला हा प्रश्न. पुढे नंतर FAT आहे, फाईल अलोकेशन टेबल फॅट फाईल, हे म्हणजे FAT आहे. ज्यावेळेस आपण लॅपटॉप समजा 1 TB असेल किंवा 500 GB असेल, म्हणजे एक सपोर्टेबल जो त्याचे हार्ड डिस्क असते, तर त्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस त्याचे पार्ट करायचे असतात त्यावेळेस ते FAT किंवा सरळ सरळ त्याचे पेनड्राईव्ह जर एखादा हे झालेला असेल किंवा त्याचं लोकेशन आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यावरती दिसत असेल तर ते एक फॅट म्हणून व्हर्जन असतं, म्हणजे फाईल अलोकेशन टेबल म्हणून त्याला म्हटलं जातं. पुढे FM आहे, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. पुढे FTP आहे, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे हा एक प्रकारचा. पुढे नंतर GIF आहे, आता GIF सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण व्हॉट्सअपवर आपल्या मित्राचा जर बड्डे असेल तर आपण त्याला GIF पाठवत असतो, ओके, म्हणजे त्यामध्ये पिक्चरचं असतातच पण एक ॲनिमेटेड व्हर्जन असतं, एक पिक्चर झाल्यावर दुसरं ते येत असतं आणि त्यामध्ये दृष्टी सातत्य राखलं जात असतं, म्हणजेच एक ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट असतो तो. पुढे GPU आहे, ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट आहे. पुढे GUI आहे, ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे. तर बऱ्याच जणांनी जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या मध्ये ग्राफिक्स कार्ड असतील किंवा ग्राफिकल फंक्शन्स असतील तर त्यावेळेस GUI जे आहे हे तुमचं बऱ्याच प्रमाणामध्ये चालू झालेलं किंवा चाललेलं तुम्हाला त्यावरती दिसून येईल. पुढे H पासून सुरू झालेले जर बघायचं म्हटलं तर सरळ सरळ तुम्हाला HSDC जर बघितलं, HSDC म्हटलं तर सर्वांना माहिती आहे आता, कारण जिओमुळे सगळ्यांनाच हे माहीत झालेलं आहे की HSPDC काय असतं ते सर्व, ओके, म्हणजे हाय स्पीड डाटा कम्युनिकेशन आहे हे. पुढे HTML आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे. आणि HTTP जे आहे हे तर सर्रासपणे तुम्ही ज्यावेळेस वेबवर ॲड्रेस टाकताय त्याच्या सुरुवातीलाच हे असतात, त्यामुळे एक श्री गणेशाच्या रूपाने एक सुरुवातीला वेबच्या HTTP हा जो शब्द असतो त्याला हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असं म्हटलं जातं आहे. पुढे नंतर I पासून सुरू होत आहेत ते IMAP इंटरनेट मॅसेज ॲसेस प्रोटोकॉल आहे. पुढे IP आहे, इंटरनेट प्रोटोकॉल आहे, ओके, हा अतिशय महत्त्वाचा एक IP ॲड्रेस म्हणच्या स्वरूपात आपण इंटिग्रेटेड प्रोटोकॉल्स म्हणतो. पुढे ISDN जो आहे हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे, मग ISDN इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क आहे, ओके. पुढे ISPA इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहे. पुढे नंतर JPEG फॉर्मॅटमध्ये आपल्याला कधी कधी आपण ज्यावेळेस MPSCचा फॉर्म भरायचो किंवा सुरुवातीला, फार पूर्वीची एक गोष्ट आहे जी 2010 आसपास झालेली किंवा 2013 आसपास झालेली होती, की MPSCचं जे सर्व्हर होतं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपण ज्यावेळेस प्रोफाईल्स भरलेल्या होत्या त्या करप्ट झालेल्या होत्या, ओके, तर मे बी तुम्हाला आठवत असेल, किंवा त्याच्यामध्ये आता बरेच नवीन आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये तरी असं काही झालेलं नाही आहे किंवा त्यांना आठवतही नसेल. ISDN किंवा ISP किंवा हे JPEG चालू होतं आपलं, तर या JPEG जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप्स असतो हा, म्हणजे एक JPEG इमेज त्याला ॲड करायची होती. बऱ्याच जणांना JPEG इमेज म्हणजे एक व्हर्जन असतं त्या फोटोचं, तर JPEG फॉर्मॅटमध्येच पाहिजे किंवा JPEG फॉर्मॅट्समध्ये पाहिजे, असे बरेच ऑनलाईन फॉर्म तुम्ही आता सध्या स्पर्धा परीक्षेचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे भरतात त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं, किंवा एक त्या अपलोडिंगसाठी फाईल व्हर्जन
कॉन्टेक्स्ट जे असतं त्याचं हे एक एलिजिबिलिटी असते एक प्रकारची, जे पी ए जी म्हणजे जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. पुढे नंतर के बी पी एस जे आहे, हे के बी पी एस बी आणि एस हे स्मॉलमध्ये असेल त्यावेळेस किलोबाईट पर सेकंद असतं, आणि के बी पी एसमध्ये किलोबाईट पर सेकंद हे पूर्ण कॅपिटलसाठी असतं. म्हणजे या दोन्हीमध्ये बीट आणि बाईट असा फरक आहे. पुढे नंतर लॅन आहे, लोकल एरिया नेटवर्क. एल सी डी आहे, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. एल ई डी आहे, लाईट इमिटिंग डायोड. पुढे मॅन आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क्स आहे. पुढे नंतर मिडी. मिडी आता हा एक म्युझिकच्या ह्याच्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. एक सुपरिटेंडंटच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता 2014-14 तर म्युझिक इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस आहे. ओके, पुढे एम आय पी एस आहे, मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंड्स आहेत. पुढे मोडेम, मोडेम जे आहे हे मॉड्युलेटर आणि डीमॉड्युलेटर असं म्हणून त्याला ओळखलं जातं. पुढे एम एस डॉस म्हणजे मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असं आहे. पुढे एम आय सी आर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर आहे. आणि तुमच्यासाठी दुसरा क्वेश्चन या ॲब्रिव्हिएशन्समधला एम टी एन एलचं फॉर्म सांगायचं आहे तुम्हाला. ओके, पुढे एन ए सी एस आहे, नेटवेअर असिंक्रोनस कम्युनिकेशन सर्व्हिसेस असं आहे. पुढे एन एफ सी याच्यामध्ये नेटवर्क फाईल सिस्टीम आहे. एन आय सी नेटवर्क इंटरफेस कार्ड आहे. पुढे एन एस डी जे आहे ह्याच्यामध्ये नॅशनल सबस्क्रायबर डायलिंग असं आहे. पुढे ओ सी आर ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर आहे. ओ एम आर ऑप्टिकल मार्क रिकग्निशन रीडर आहे. पॅन म्हटलं की पर्सनल एरिया नेटवर्क्स आहे. पी डी एफ म्हटलं की आता पी डी एफ फाईल वगैरे ज्या आहेत त्यामध्ये पोर्टेबल डॉक्युमेंट्स फॉर्मॅट असं आपण त्याला म्हणतो. पी एल ए जे आहे हे प्रोग्रॅमिएबल लॉजिक एरे असं म्हटलं जातं. पी ओ एस जे आहे ते पॉईंट ऑफ सेल्स आहेत. ओके, आता पॉप फाईल्समध्ये तीन व्हर्जन्स आहेत पहा. पॉप फाईल पी ओ पी पी ओ पी म्हणजे आता पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल एक आहे, पोस्ट पॉईंट ऑफ प्रेझेन्स आहे, आणि प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग असे तीन स्वरूप या पॉपचे आहेत. आता ह्या पॉप काय गाण्याचा प्रकार नाही आहे, ठीक आहे. तर हे पी ओ पी पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल, पॉईंट ऑफ प्रेझेन्स, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग असं आहे. ओके, पुढे नंतर आर आय पी आहे. आर आय पी म्हटलं की रुटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल आहे. पुढे रॅम रॅन्डम असेसरी एसेस मेमरी आहे. पुढे रोम रीड ओनली मेमरी आहे. ठीक आहे, तर पुढे नंतर एस टी पी जे आहे, एस टी पी म्हटलं की सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स आहेत. आता बऱ्याच अंशी तुम्ही म्हणताल की एसपासूनचे किंवा क्यूपासूनचे सरांनी घेतलंच नाही, ठीक आहे. तर यामध्ये जे महत्त्वाचे आहेत तेच आपण इथं डिस्कस करतो आहे, आणि जे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतील अशा पद्धतीचं, जे की जनरल आय सी टीमध्ये हे हमेशा येत असतात. ओके, पुढे टी सी पी आहे, टी सी पी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आहे. आणि टी आय पी जे आहे हे ट्रान्समिशन इंटरनेट प्रोटोकॉल आहे. ओके, पुढे यू पी एस आहे, अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय आहे. पुढे नंतर यू एस बी युनिफॉर्म सिरियल बस आहे. आता बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं हे यू एस बी. यू आर एल जे आहे हे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये. पुढे व्ही ओ डी आहे. आता व्ही ओ डी म्हटलं की व्हिडिओ ऑन डिमांड आहे. आता जे की तुम्ही सरळ सरळ तुमच्याकडे जे काही डिजिटल्स सेटअप बॉक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला व्ही ओ डी किंवा व्हिडिओ ऑन डिमांड्स तुम्ही मागवू शकता किंवा पाहू शकता. ओके, पुढे व्ही पी एन आहे, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स बनवू शकतो आपण व्ही पी एन. वॅन आहे, व्हॅल्यू एरिया नेटवर्क्स आहे. व्ही सी डी आहे, व्हिडिओ कॉम्पॅक्ट डिस्क आहे म्हणतो आपण त्याला. व्ही जी ए जे आहे हे व्हिडिओ ग्राफिक एरे आहे. हे एक प्रकारे व्ही जी ए केबलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात राहू शकतं. जर एखादं प्रोजेक्टर लॅपीला जोडायचं असेल किंवा एखादं एल सी डी स्क्रीन असेल किंवा एखादं एल ई डी स्क्रीन असेल तर तुमच्या सी पी यूला ते जोडायचं असेल तर त्यासाठी एक हे जे केबल असतं एक स्वरूपाचं त्याला आपण व्ही जी ए केबल असं म्हणत असतो. ते आहे व्हिडिओ ग्राफिक एरे. ओके, पुढे व्ही एस एन एल हे जे आहे हे विदेश संचार नेटवर्क लिमिटेड आहे. फी सॅट आहे, ते व्हेरी स्मॉल ॲपरेचर टर्मिनल असं त्याला म्हटलं जातं. पुढे वायफाय आहे, त्याला वायरलेस फिडिलिटी असं म्हटलं जातं आहे. पुढे वाय मॅक्स विचारलं जाऊ शकतं आहे, वर्ल्ड वाईड इंटरपेरेबिलिटी फॉर मायक्रोवेव्ह ॲसेस असं आहे त्याचं. आणि डब्ल्यू लॅन म्हणजेच वायरलेस लोकल एरिया हे आहे. आणि डब्ल्यू एम ए, आता डब्ल्यू एम ए हा सुद्धा एक फाईल व्हर्जनच आहे. विंडोज मीडिया ऑडिओ या ऑडिओच्या बाबतीमध्ये असतं हे डब्ल्यू एम ए, विंडो मीडिया ऑडिओ. पुढे डब्ल्यू एम ए जे आहे हे विंडोज मीडिया व्हिडिओ असं आहे. पुढे डब्ल्यू एस डी एल
वेब सर्व्हिसेस डिस्क्रिप्शन लँग्वेज म्हणून आहे WSDL. पुढे वॅब जे आहे हे वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल आहे. पुढे XML आहे, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. म्हणजे हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला होता, तो आपण सर्वात प्रथम डिस्कस केलेला देखील आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण सुरुवातीपासून जे बघितलं त्याच्यानंतर मात्र आपल्याला शेवटी शेवटी का होईना एक क्वेश्चन आपल्यामधलाच विचारलेला आठवला किंवा सापडला, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि अशाच पद्धतीने जे आपण घेतलेले आहेत ते पूर्ण पुन्हा एकदा पाहायची आहेत. ओके, पुढे नंतर Y2K माहिती आहे तुम्हाला, Y2K काय आहे ते सुद्धा क्वेश्चन्स तिसरा हा तुम्हाला कमेंट्समध्ये मेन्शन करायचा आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वेश्चन आहेत, तुम्ही त्या थर्ड तीन क्वेश्चनमधील कुठल्याही क्वेश्चन्सचं जरी आन्सर दिलं तरी मला आनंद होईल. यापूर्वीच्या सोशोलॉजीच्या लेक्चर्समध्ये जे काही क्वेश्चन्स मी विचारलेले होते त्यामध्ये बऱ्याच जणांनी क्वेश्चनचे आन्सर मेलवर देखील आणि कमेंट्समध्ये देखील ती अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. खूप बरं वाटलं आणि सगळ्यांचं असंच प्रेम आपल्या चॅनलवरती असू द्या. आणि पुढे झिप एक लास्टचं आहे, ZIP. आता झिप म्हटलं की त्यामध्ये झोन इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल असं आहे. ओके, तर या टॉपिकवरती आपण जे काही ॲब्रिविएशन्स बघितलेली आहेत ती पुन्हा एकदा तुम्ही पाहायची आहे. मी वारंवार तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे कारण यामधूनच तुम्हाला एक तरी क्वेश्चन म्हणजे जो तुमच्यासाठी 2 मार्काचा असणार आहे तो तुमचा फिक्स होईल. ओके, म्हणजे या 20 ते 22 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 मार्क तुमचे फिक्स हातामध्ये मिळतील याची खात्री बाळगून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि कमेंट्समध्ये आन्सर्स मेन्शन करायची आहेत. ओके, तर सी यू अगेन, सॉरी, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर्समध्ये. सो सी यू अगेन, बाय बाय अँड थँक्यू.